वारखेड़ सगोड़ा व संग्रामपुर सोनाळा शिवारातील फलोत्पादक शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांच्या उपस्थितीत माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. काल दिनांक 14 सप्टेंबर रोजी वारखेड सगोड़ा व संग्रामपुर प्रक सोनाळा शिवारातील संत्रा उत्पादक शेतकरी यांच्या पीक विम्याची नुकसान भरपाई रक्कम बँक खात्यांमध्ये जमा झाली आहे. परंतु सदर नुकसान भरपाई मध्ये प्रचंड तफावत असून काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 57,700 रुपये मदत मिळाली तर काही शेतकऱ्यांना 19,200 रुपये प्रति हेक्टर मदत मिळाली. एकाच शिवारात सारखीच नैसर्गिक आपत्ती आली, सारखेच नुकसान झालेले असताना विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई देताना तफावत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे ही तफावत दूर करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, तसेच फळबाग पीक विम्यासाठी वारखेड सगोडा व संग्रामपूर प्रक सोनाळा शिवार सोनाळा सर्कल सोबत जोडण्यात यावे, तसेच केळी उत्पादक शेतकरी यांना पीक विम्याची रक्कम लवकर मिळावी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सोनाळा येथील प्रशांत गावंडे, अशोक रहाणे, रवींद्र मेतकर, विजय ताले, किसन गावंडे, सुमित अप्पा, राजू रहाणे, ज्ञानेश्वर ढगे, यादव टोकळवड, मनोहर चांदूरकर, तसेच सगोडा येथील राऊत गुरुजी, मोहन दाते, शंकर हागे, विठ्ठल मिरगे, अशोक दामदर, सुनील दामदर, भटकर सर, वारखेड येथील हरी मसाळे इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.